लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात येण्याआधीच काँग्रेस कंगाल झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली. याचं कारण ठरलंय काँग्रेसची पत्रकार परिषद. काँग्रेसनं गुरुवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवता येऊ नये म्हणून सर्व खाती गोठवल्याचा गंभीर आरोप केला. ऐन निवडणुकीत काँग्रेस कंगाल. आयटीनं काँग्रेसची बँक खाती गोठवली. लोकसभा लढवू नये म्हणून हा डाव. काँग्रेस भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप. गेल्या महिन्यात आयकर विभागानं काँग्रेसची बँक खाती गोठवल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवताच येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. The finances of the principal opposition party, the Indian National Congress, are under a determined assault. This, we all believe, is unprecedented and undemocratic. बँक खाती गोठवल्यामुळे लोकसभा निवडणुकांचा प्रचार कसा करायचा असा संतप्त सवाल राहुल गांधींनी विचारलाय. इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावरून देखील काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ये क्रिमिनल एक्शन है काँग्रेस पार्टी के खिलाफ और हिंदुस्तान के लोकतंत्र के खिलाफ और ये क्रिमिनल एक्शन हिंदुस्तान के प्रधानमंत्री कर रहे हैं. 20% हिंदुस्तान के लोग काँग्रेस पार्टी को वोट देते हैं. हम 20% लोगों को रिप्रेजेंट करते हैं और आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते. आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते. हम एडवर्टाइजमेंट नहीं लगाते. काँग्रेसनं थेटपणे भाजपला लक्ष्य केल्यानंतर भाजप तरी कशी शांत राहणार? काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्यांनी देखील काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. संजय मयूर को मतलब है, डॉक्टर पात्रा को मतलब है, ना मुझे मतलब है, ना भाजपा को मतलब है. दिस इज अ रूटीन टैक्स प्रोसेस. और राहुल गांधी ने सफेद झूठ क्यों बोला है यह आज देश को भाजपा के राष्ट्रीय मंच से जाना जरूरी है. हर जगह उनका स्टे रिजेक्ट हुआ. उस पेनाल्टी में अकाउंट फ्रीज हुए, टैक्स नहीं दिया और झूठ बोले आज. बोलस्टर द बॉन्ड बिटवीन द कांग्रेस पार्टी एंड द पीपल. आपका वो बॉन्ड टूट गया है. और जहां तक इनकम टैक्स का सवाल है, राहुल जी आपने इस देश को, आपके परिवार ने इस देश को लूटा है. इनकम कभी नहीं किया है, जितना लूटा है उसी हिसाब से देश ने आपको नकारा भी है. जुनी बँक खाती गोठवल्यानं काँग्रेसनं स्वतंत्र निवडणुकांसाठी ही बँक खाती वापरण्याची परवानगी मिळवण्याची मागणी केली. काँग्रेसनं ऐन निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानं भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता काँग्रेसच्या बँक खात्यांवरचे निर्बंध उठो ना उठो, पण काँग्रेसच्या या खेळीनं भाजपला घेरण्याचा त्यांचा हेतू मात्र काही अंशी यशस्वी दिसून येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.